प्रसंग येऊन गेलेले आहेत आणि परीक्षकांना थोडंसं अवघड जाणार आहे रिझल्ट लावण्यासाठी, मला कळतंय. पण लगेचच रिझल्ट घेऊन मी आणि परीक्षक आणि स्पर्धक तुमच्या समोर हजर होतील आणि पाहूया कोणाची पावलं पुढे गेलेली आहेत अंतिम फेरीकडे. रिझल्ट माझ्या हातात आहे आणि मकरंद सर आणि मुग्धाजी माझ्या बाजूला आहेत, परीक्षक आणि स्पर्धक. आणि अर्थातच अमित ग्रुप नागपूर यांचं पाऊल पुढे पडलेलं आहे पुढच्या फेरीमध्ये, त्यामुळे अंतिम फेरीमध्ये त्यामुळे त्यांनी यावं आणि मानाचं कडं घ्यावं. आणि आणखी दोन पावलं कुठली आहेत जी गेलेली आहेत अंतिम फेरीमध्ये, त्यापैकी महत्वाचं पाऊल राजू बाबा शेख बीड. आणि शेवटचं पाऊल जे पडलेलं आहे पुढे अंतिम फेरीमध्ये ते आहे शिवाजी चौक कला ग्रुप जुचंद्र ठाणे. मकरंद सरांना विनंती करतो की त्यांनी जी पावलं पुढे जाऊ शकलेली नाही आहे त्यांच्याविषयी काहीतरी सांगावं. आई कला मंच, मला खरंच माझी अशी मनापासून इच्छा होती की तुमची याची पुढची झेप काय असेल, काय पुढची कल्पना काय असेल, पण आज तेवढी मजा नाही आली. पण तो रेडा अप्रतिम तो गेलाय बरं का, तो तुम्हाला सोडून गेला पुढे. तसा तुमचा तो कोंबडा पण गेला आणि कॅटरपिलर पण गेला, ते तिघ आहेत तुम्हाला पोहोचायचे तिकडे, लक्षात ठेवा. ओके, कधी कधी आपल्या कल्पना खूप पुढे असतात रे, आपण मागे राहतो. आपल्या कल्पने एवढं चांगलं जायला पाहिजे. बरं का, नंतर रतन दुबे. रतन दुबे, ए आपण भेटू बरं का कधीतरी कुठेतरी रशीवर, मी पण प्रयत्न करेन. आणि तलवारी वरवारी नाही हा बाबा, आपण साधं साधं शिकायचं. हा, लोकेश तांदुळकर. लोकेश तांदुळकर, लोकेश तू आपण काम करणारच आहोत कधीतरी नक्कीच. हा पण छान, ग्रेट.